साईमय रात्र. तर आता आम्ही चाललोय लालबागला गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. आता बघू शकता तुम्ही, मी आहे जाधव आहे, सुनील दुरी आहे, आपल्या भाऊची गाडी तर बघा कुठची. तर आता गणपती बाप्पांचा उत्सव लय म्हणजे लय दणक्यात चालू आहे. ह्या वर्षी गेले 2 वर्ष आपल्याला नीट पाहता आलं नाही, ह्या वर्षी आपल्याला जगता येत आहे. ते दिवस खूप म्हणजे खूप पाऊस पण आलाय. बघा आमचा पुढचा प्रवास. आणि आज गणपती बाप्पांचा आहे दुसरा दिवस. आम्ही काल जाणार होतो पण काल जरा पाऊस आला म्हणून आम्ही लोक आता आज चाललोय. तर आमचे आता ब्लॉग येत राहतील गणपतीचे, बघत राहा. आणि पुन्हा हे सर्व वातावरण जगून लय प्रसन्न झालंय मन. एक वेळ असा होता की वाटलं नव्हतं एवढे जोरात गणेशोत्सव साजरे होतील, पण नाही तसं झालंय. आणि बघा आता लालबाग नगरी भेटू तिकडे. तर फायनली आपण 2 वर्ष ज्या दिवसाची वाट पाहत होतो, त्या सणाची वाट पाहत होतो, तो पण वाजत गाजत आपले बाप्पा आलेले आहे. तर आम्ही त्याच बाप्पांच्या दर्शनासाठी चाललोय लालबागला. तर आपल्यासोबत आहे एवढे जण, शुभम यादव आहे, निशांत आहे, सागर जाधव आहे, आपला हा कुठे गेला, अजय आहे, धुरी आहे, धुरी ब्रदर्स आहे. आणि आपलं धुरी ब्रदर्सची गाडी बघा, ही आहे सर्वात महागातली गाडी आणली भावानी. वाव काय गाडी, हा हा 100 टाका. आणि लोखंडे आला ना, बोलतो पेट्रोल साठी पैसे नाही. साईराम बोलतोय. गणपती बाप्पा बोल, शेविंग करून आला आपला भाऊ आज. आदित्य कुर्ते काम पुसतोय. चुकलं काय माझी कोट्या पराई दुसरे कपड्या. हा पाठीमागे काम चालू आहे, बिचारा कामावर ना आला नाही. काय तो हेल्मेट आणि काय तो सोनू. मच्छी पकड मगरमच्छ आहे का? मच्छी नाही आहे पेट्रोल भरायला पैसे नाही. तिथं पैसे बघा कसे जमा करते आम्ही. वा जा जा त्यासोबत जा. गुगल पे केलं 40 रुपये. आदित्य कसा आहे रे, पैसे काम कर, गाडी गिरवी रख दो भाई. आदित्य 10 दिन घुम बिंदास जा, पटकन टाकून ये पेट्रोल. मामा मामा काय आले, मामा झाला. अंधेरी जोगेश्वरी शॉट. ज्याचा साऱ्या मुंबईत गाजा वाजा, त्याच्या दर्शनासाठी व्याकुळ होते प्रजा. श्रीकृष्णाचे अवतार घेऊन अवतरलाय आमचा डिलाईट रोडचा राजा. बोला डिलाईट रोडच्या राजाचा. Hmm.
नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल खवाचे, हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील कारे सुखाचे. बोलवलंय मला पालखी घेऊन मुंबई वरून. आता आम्ही आलोय लालबाग मध्ये. तर मित्रांनो, फायनली आम्ही आलोय गणेश गल्ली, म्हणजेच मुंबईचा राजा. बाहेर पडूच नको तू, इकडेच थांब. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल खवाचे, हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील कारे सुखाचे. सेवा जाणून गोड मानून द्याव आशीर्वाद आता, बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे. चप्पल घालूनच चालले सगळे, चप्पल वर निघाल बाय, आपण काढायची बाहेर तसे पडे चप्पल. कैसे कह दू कि मेरी दुआ बेअसर हो गई, नहीं जब जब भी रोया मेरे बप्पा को खबर हो गई. मोरया गणेश भक्तांची भरलेली पंढरी म्हणजेच लालबाग. साईराम आयुष्यात कितीही चुका झाल्या तरी सर्व चुका सुधरवण्याची संधी फक्त इथेच मिळते. आली कशी पहाच वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ, गुळ फुटाणे खोबरणे केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ. कर भक्ष
आमच्या राजाचा. सुखाचे सेवा जाणूनी गोड मानूनी गाव आशीर्वाद आता बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी तो माथा. साईमय रात्र झालं आमचं दर्शन लालबागचे गणपती केले. अखेर 2 वर्षानंतर तो उत्साह ती गर्दी तो आवाज अजूनही कानामध्ये घुमतोय. खूप मन प्रसन्न झालं. लालबाग नगरी अशी गजबजली 2 वर्षानंतर. पुन्हा आम्ही जाणार आहे लालबागला तेव्हा पण आम्ही ब्लॉग काढू. तर आजचा ब्लॉग संपतोय. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. काय चुकलं असेल तर माफी असावी. जय साईना साईमय रात्र. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. साईराम मेरे बहन आदित्य के साथ एबीपी माझा.